पन्हाळा तालुक्यातील शहापूर ग्रामपंचायतीनं दलित वस्ती सुधार योजनेतील पंधरा टक्के विकास निधी अन्यत्र खर्च केल्याप्रकरणी ग्रामसेविका सुहासिनी गुरव यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी भारतीय दलित महासंघानं केली आहे या मागणीसाठी महासंघानं आमरण उपोषण सुरू केलं होतं गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे यांनी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात शहापूर ग्राम इथल्या ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असणाऱ्या ग्रामसेविका सुहासिनी गुरव यांनी सन दोन हजार सोळा ते दोन हजार पर्यंतचा पंधरा टक्के निधी हा दलित समाजातील अशिक्षित लोकांच्या सह्या घेऊन दलित समाजातील विकासासाठी खर्च न करता त्याचा गैरवापर करून तो निधी थी इतर ठिकाणी खर्च केलाय असा आरोप भारतीय दलित महासंघाच्या वतीनं करण्यात आलाय शासकीय वेळेत ग्रामपंचायत कार्यालयात हजर न राहणाऱ्या आणि दलित समाजाच्या विकासासाठी उदासीन असणाऱ्या ग्रामसेविका सुहासिनी गुरव यांच्या बेजबाबदार मनमानी आणि गैरकारभाराची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्या वतीनं पन्हाळा इथल्या पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं आहे मागासवर्गीय समाजातील लोकांच्या बोगसह घेऊन मिळणारा जो पंधरा टक्के निधी आहे हा निधी गैरमार्गाने आणि गैरवर्तणुकीने बेजबाबदारपणे खर्च केला असून या सगळ्याची चौकशी करून जे दोषी आहेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा या मागणीसाठी भारतीय दलित महासंघानं आजपासून अमरण उपोषण चालू केलेलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आणि त्याच्यानंतर होणाऱ्या मानवी हानीला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तुळशीदास शिंदे यांनी आंदोलकांशी चर्चा करून योग्य त्या कारवाईचं आश्वासन दिलं त्यानंतर उपोषण मागं घेण्यात आलं यावेळी श्रीकांत कांबळे अभिजित बनसोडे मनोज गायकवाड आणि ग्रामस्थ उपस्थित होते